नमस्कार मित्रांनो, तर आज आपण बनवणार आहोत चिक्काच्या कुरडया तिळाच्या। तर त्यासाठी आपण सगळ्यात अगोदर पाणी गरम केलेलं आहे एकदम चांगलं, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की मी ही जी धार टाकत आहे ही चिक्काची आहे। हे गव्हाचा चीक आहे, या गव्हाला 3 दिवस भिजत घालून याचा चीक काढावा लागतो आणि ही अशी बघा तुम्ही बारीक धार सोडावी लागते आणि त्याला कंटिन्यू हलवावं लागतं। जर त्याला असं तुम्ही हलवलं नाही ना तर त्यात अशा गाठी गाठी तयार होतात, त्यामुळे त्याची बारीक धार टाकत असताना ते कंटिन्यू हलवत राहावं लागतं। आणि आता तुम्ही बघू शकता त्यामध्ये आपण आहे ना तीळ ॲड करत आहोत, कारण आपण तिळाच्या कुरडया बनवणार आहोत त्यामुळे तीळ आता टाकत आहोत आपण। ते सुद्धा असं कंटिन्यू असं हळूहळू हळू टाकावं लागतं, कारण ते इक्वली सगळीकडे पसरले पाहिजे तीळ, त्यामुळे आणि त्यालासुद्धा असं कंटिन्यू हलवावं लागतं। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगते की कुरडया बनवताना तुमच्या हाताखाली तुम्हाला 1-2 माणसं तरी हेल्पसाठी पाहिजेत, कारण एकट्याने हे जमत नाही, त्यामुळे कंटिन्यू हे बघा तुम्ही असं ते इक्वल झालं पाहिजे, एकदम त्याच्या गाठी झाल्या नाही पाहिजे, त्यामुळे कंटिन्यू त्याला हलवावं लागतं। आता आपण तीळ टाकत आहोत त्यामध्ये। तिळाच्या कुरड्या सर्वांना माहितीच असेल ना, हे बघा हे असं कंटिन्यू, आणि हे टाकताना की नाही आपल्याला जाळ कमी करावा लागतो। हे आता थोडं हे बघा आपला रेडी झालेला आहे चीक, आणि आपण आता हा साच्यात भरून याच्या कुरडया टाकत आहोत आणि ह्या छान अशा मस्त उन्हामध्ये अशा कडक होऊ द्याव्या लागतात, त्यानंतर मग ह्या खाण्यासाठी एकदम रेडी आहेत। सर्वांना माहीतच असेल ना तिळाची कुरडई, ही बघा